जनतेतून सरपंच निवडणं म्हणजे याच्या अगोदर ह्या सरकारने म्हणजे शिंदे फडणवीस सरकारने तो निर्णय घेतला. जनतेतून सरपंच निवडल्यानंतर परिणाम असा होतो की एक प्रकारे आपण त्या अध्यक्षीय लोकशाही असा एक तो एक प्रकार घडतो. दुसरी गोष्ट अशी होती की 2.5 वर्ष त्या सरपंचावर अविश्वास ठराव येत नाही आणि अविश्वास ठराव आल्यानंतर ती प्रोसेस इतकी किचकट राहते की ते पुढचे 2.5 वर्ष निघून जातात की त्याचा राजीनामा घेता घेता, म्हणजे जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर मग या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? हा, एक आहे की ज्यावेळी आपल्या देशाची घटना तयार झाली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी सगळी टीम होती त्यांनी जाणीवपूर्वक या देशातील ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक प्रश्नावरून स्थानिक मंडळावर लढवली जावी, पक्षाच्या चिन्हाव नाही, घटनेमध्ये प्रयोजक. कारण एकच होतं, केंद्र आणि राज्याच्या योजना ज्या गावात जायच्या त्या गावामध्ये पक्षी संघर्ष व्हायला नको का, ज्याचा परिणाम ग्रामविकासावर. हा भाग. दुसरा आहे की निवडणूक पूर्वी पैसे नसायचे, योजना नसायच्या, त्यामुळे गावातले लोक चावडीत बसून निवडणूक आधी तू सरपंच तू चेअरमन फारसं नव्हतं. पण आज ज्यावेळेस स्वर्गीय राजीव गांधी यांनी 73 वी घटना दुरुस्ती करून जो 92 ला पैसा गावात द्यायचं ठरवलं, का सगळे पैसे गावात, कारण एकच होतं, त्यांनी जो सर्वे केला दिल्लीतून निघलेले 100 रुपये गावात कच जातात, 16-17 रुपये जातात, तेव्हा त्यांनी सांगितलं का डायरेक्ट पैसे गावाला देऊ. आणि मग पुन्हा 2014 नंतर 2015 वित्त आयोगाचा अख्खा पैसा प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट गावात द्यायचं ठरवलं. उद्देश काय होता की मधल्या जे लिकेजेस आहे ते बाजूला करायचे आणि काम करायचं. पण झालंय काय की प्रतिष्ठेसाठी पंचायत असं झालेलं आहे, मोठाले होल्डिंग. मग 6 महिन्याला जर सरपंच बदलणार असेल का तरतूद काय, 6 महिने अविश्वास आणता येत नाही. मग 6 महिने किंवा वर्षाला सरपंच काय कळेल मला सांगा बरं. पंचायत जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत विकासाची योजना शेवटच्या माणसापर्यंत जात नाही. थेट सरपंचाचं नंतर आलं ते का आलं की त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं आणि पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या. आणि ज्यावेळी मुंबईत चर्चा झाली आणि मग त्यांनी सुधीर ठाकरे साहेब जे सेक्रेटरी होते, MPSC चेअरमन होते आणि खूप चांगला अधिकारी, का जे RR बाबांच्या गाडगेबाबा अभियानाचे वेळे उपसचिव होते पाणी पुरवठा स्वच्छतेचे, मग त्यांच्या अध्यक्षखाली कमिटी, कारण त्यात मी एक सदस्य होतो. आणि आम्ही अख्खा महाराष्ट्राचे 5 रिजन फिरलो, पुन्हा भारताचे नॉर्थ ईस्ट सगळे 5 राज्याला व्हिजिट केली, त्यांचं पंचायत केरळात काय आहे, काश्मीरमध्ये काय आहे, वेस्ट बेंगॉलला काय आहे, हा सगळा अनुभव घेऊन आम्ही तो एक खूप चांगलं मॉडेल. आणि पहिला निर्णय आमच्या कमिटीने केला की ग्रामपंचायत शेअर करायची, सरपंच जनतेतून असावा. आणि लगेच असा निर्णय झाला आणि पहिल्या 7,500 पंचायतीचा लॉट हा जनतेतून आला. पुन्हा सरकार बदललं, मग महाविकास आघाडीने पुन्हा तो निर्णय थांबवला आणि पुन्हा सदस्यातून केला. आणि पुन्हा आता हे सरकार आलं, यांनी थेट केलं, त्यावेळी मला विचारलं गेलं, मग मी तिथं हेच सांगितलं जनतेतून सरपंच येतोय पण त्या सगळ्या याच्यात ज्या मागच्या 5 वर्षात त्रुटी राहिल्या, मग तो गटविकास अधिकारी, त्या गावचा ग्रामसेवक, ज्या सरपंचाला आता खूप मला फोन येतात दिवसभर की बा मी जनतेतून निवडून आलो, एकटा बॉडीवर हृदयात गेली, मला कामच करता येत नाही, निर्णय होत नाही. शेवटी निवडून आलेल्या सदस्यांचा सुद्धा रोल असला पाहिजे. काही वेळेस काय होतं, एखादा चांगला हेतू शुद्ध असला तर तो सर्वांना बरोबर घेऊन करेल आणि काही राजकीय हेतू मी आलो मला तुम्हाला विचारायची गरज नाही. म्हणून त्याच्यामध्ये जे ना की कुठली शेवटी धोरण चांगलंच असा पण अंमलबजावणीत ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर एक अभ्यास गट करावा, त्रुटी काय राहिल्या त्या पुढे आणावा आणि त्यात बदल करून पुढे जावा. म्हणून मी हीच सूचना आदरणीय गिरीश महाजन साहेबांनाही केली होती की याच्यावर एक गट करा, जुन्या याच्यात काय प्रॉब्लेम आले. आणि आमच्या कमिटीने सुद्धा आता मी थोडं झालं भेटणार आहे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना का तो जो आमचा सुभाष ठाकरे साहेब कमिटीचा रिपोर्ट आहे तो प्रशासनाने स्वीकारावा, कारण तो जर स्वीकारला नाही सगळ्या समस्या सुटणार आहेत त्यातून. म्हणून शेवटी कुठलंही धोरण घेतलं 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू असतात, 100% न्याय मिळाला असं नाही, पण मेजॉरिटीला न्याय कुठल्या धोरणाने मिळतो ते धोरण आपण स्वीकारलं पाहिजे. जनतेनं थेट सरपंचला नाही पण त्याचबरोबर ते निवडून आलेल्या सदस्यांचा सुद्धा रोल या प्रक्रियेत येणं तितकंच महत्वाचं आहे.